तुमचं नाव? प्रमिला। प्रमिला कोण? भोंगे। हा मोंगेर। भोंगे भोंगेर। तुमचं गाव कुठे? वर्सोवा। आणि तुम्ही तिकडे राहता आणि तुमचे मालक तिकडेच आणतात सामान, मासे तिकडेच आणतात? नाही हा बोला, तुम्हाला काय काय प्रॉब्लेम? त्याची भीती होती। आम्हाला वाटते जेव्हा कधी आम्हाला मागणी नको पण आमची घरी येऊन दे। तुमच्या बोटी बोटी चांगल्या आहेत? हो आणि चांगली आहे, छोटी होत आहे ना, छोटी होती मोठी नाही। गव्हर्नमेंट कडून तुम्हाला काय मदत मिळते? आमची स्वतःची आहे, मी छोटी मासी आहे। गव्हर्नमेंटची ती मोठ्या बोटी। पण गव्हर्नमेंट कडून तुम्हाला लोन मिळतं का काही पैशाचं लोन? हा तुम्हा लोकांना नाही मिळत, छोट्या लोकांना नाही मिळत। अच्छा, मग बँकेकडून लोन वगैरे मिळतं? मग इथे आता तुम्ही किती वर्षापासून आहे? 35 वर्ष झाले। तुम्ही पण 35 वर्ष? मग अंधेरीच का सोडलं? का वर्सोव्यावरून अंधेरीला यायला काय लांब थोडी आहे? बर, पावसाळा जर सोडला तर बाकीचे 9 महिने तुमचा धंदा व्यवस्थित, बोटी बिटी व्यवस्थित चालतात? कधी कधी नाही चालत, कधी कधी 30 महिन्यात हवा बिटी मिळते नाही, चार होती चालला होता हवा बिटी, आपल्या मला काय नाही आले आता। लक्ष्मीचे महिने, मार्गशीर्ष महिने, हा ते पूजा घालतात, पूजा घालतात सगळे मिळून घालतात, सगळे मिळून घालतो आम्ही। आमचा आम्ही आता लय आमचा धंदा लागतो, लॉकडाऊनशी आमचा धंदा लय लागतो। बरोबर, तेवढं पहिल्यांची सारखं आम्ही पण विश्वासून गेलो, जास्ती नाही आणत। मी पण बघते अजिबातच गर्दी नसते, आमचा लय लाभ मध्ये आहे। बरं, आता तुमचं काय, तुम्हाला काय हवंय, म्हणजे आम्ही कशा प्रकारे तुमची थोडी बहुत मदत करू शकतो का? काय मदत करशे, आमचा धंदा यावर घेऊन जाणार मासळी आम्हाला मदत। तुम्ही सुकवता का मासळी? आम्ही ना सुकव, खायला लागले तर सुकव, असं नाही सुकत, मम्मी सुकवतो, खायला लागले काय आम्हाला मेट कुठल्याचे बामक्या करतो आम्ही। म्हणजे काय नाही बरं, एक छोटी मोठीची काय किंमत असते साधारण अंदाज? 70-80 हजार। हा अशी येणार मोठी थोडी त्याला दीड लाख ला। बर, मसणीला मशीन असं मशीन दीड लाख, त्याचं पाऊस नाही वाढला, जाणी पण माझा सुटली येते, स्वतः मी बनवते। बरोबर, घरी बनवत आमचा मालिक। हो बरोबर, खाली ते आपला माल येते बरोबर, तयार माल त्याला वडील गाय बरोबर, अशीच भात तिने भात तिने म्हणजे का पॅस्टील मेहनत नाही आहे बनवायला, जाली मेहनत बनवायला काही मेहनत आहे, हे सगळे मासली तर वेगळी वेगळी, दिवसाची वेगळी, सुरमईची वेगळी, सगळी वेगळी वेगळी जाली बनवायला बस करू। ठीक आहे मग।
हाँ चल थैंक यू। मी इथे रोज बसता ना, किती वर्षापासून इकडे बसता तुम्ही? पन्नास बावन वर्ष झाले इकडेच बसता। आणि तुम्ही किती भाडं देता? भाडं ना देती आमची, ही आमची स्वतःची जागा होती पहिले। पहिले इकडे रस्ता दिसत नाही नव्हता, त्या पूर्वी बसतो आम्ही बसतात। पहिले आमची आई खूप बसायचे, आता आले तर दिवाल पण नव्हती, वाजवेळ काय नव्हती, खाली होती, नाहीतर होतं खाली। आणि तिकडे आम्ही आत बसायचे आणि इकडे रस्ता दिसत काही नव्हता, तेव्हापासून आम्ही बसले। पण एका बिल्डर आला आणि त्यांनी ही भीत बांधली आणि आम्हाला रस्त्यावर काढून टाकलं। बरं, मग आता या जागेकरता तुम्ही भाडं काही भरत नाही? बरं, आणि रोज तुमचा साधारण किती उत्पन्न मिळतं तुम्हाला? आता आम्हाला उत्पन्न पहिला भेटायचे, आपण आता आम्हाला रोजी म्हणजे आमचा रोजचा धंदा चांगला होत नाही काही। आता ऑनलाईन वाले आता इकडे इकडे फिरायला लागले आणि आमचा धंदा पहिला सध्या किती टक्का लाय होता। आम्ही पण लोकांकडचे उधार बघते आणतात, त्यातल्या 10-4 आयटम असेल तर आम्ही त्या लोकात 3 आयटमचे 2 आयटमचे पैसे देऊ, 1 आयटमचा आम्ही घरात मनमध्ये चालवतो कर्ज। आणि आम्हाला खर्च आहे, बर्फाचा खर्च आहे, रिक्षाचा खर्च आहे, हा हेल्करीचा खर्च आहे, तो चहा पाणीचा आम्हाला आम्हाला एकदम साफसफाई कसं आहे। आमचे दिवसाचे 50 रुपये चांगल्या दिवसाला देतात, 20 रुपये दुसऱ्या दिवसा देतात, असं करून आम्हाला बाजारायच्यासाठी आम्ही पैसे काढतो। ते पैसे म्हणजे आमचे कामगार आहे इकडे, विनेस वाटवेन आहे, स्वच्छता जागा करता आम्ही फिरण टाकतात, आमचा सरकारी नळ आहे पाण्याचा। लोक सांगतात का हे लोक घाणेरडा पिता, आम्ही घाणेरडा पाणी वापरत नाही, पुसा नळ आहे, गव्हर्नमेंटचा नळ आहे। आणि आम्हाला हे आता गव्हर्नमेंटनी शिक्षणातून केलेलं आहे, देवाची मेहरबान झालेलं आहे। तर आमचं एवढं विनंती आहे तुम्हाला, तर आम्हाला हे करून दिल्या तर तू आम्हाला लाईट बिल करून द्या, लाईटीचं पण हे करून द्या, कारण की आमचा धंदा आता अस्त्यस्ती कमजोर होत असलेला आहे। लॉकडाऊन बस आम्हाला बरं। आणि तुमचे घरचे मालक काय बोटीवर जातात? नाही, घरचे आम्ही कोळी लोक नाही आहे, आम्ही ढांगीचे आम्ही लोक आहे, आम्ही दुसऱ्याचे मच्छी घेऊन विकतात। आणि आमचे नवरे घरामध्येच आहे, लॉकडाऊन पासून त्याची घरामध्येच आहे। बरं, आता तुम्ही म्हणाला तुम्हाला बर्फाचा